नामवंत वकील ऍडव्होकेट गणेश पवार यांची नुकतीच थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडी प्रित्यर्थ संभाजी आरमारच्या वतीने मानाचा फेटा बांधून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे वडील तानाजी पवार तसेच बंधू ऍडव्होकेट सागर पवार यांची देखील उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून गणेश पवार यांनी थेट जिल्हा न्यायाधीशपदी घेतलेली भरारी प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे सांगितले. संभाजी आरमारच्या आजवरच्या वाटचालीत ऍडव्होकेट गणेश पवार वेळोवेळी केलेल्या कायदेशीर सहकार्याबद्दल आभार मानले. ऍडव्होकेट गणेश पवार यांनी सरकारला उत्तर देताना वकील झाल्यापासून संभाजी आरमारशी नाळ जोडली गेल्याचा आवर्जून उल्लेख करत आता जिल्हा न्यायाधीश म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता कसोशीने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी उपमहापौर नाना काळे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, ऍडव्होकेट महेश जगताप, सतीश भोसले, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, संपर्क प्रमुख सागर संघवे, प्रवक्ता नेताजी घोडके, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, उपशहर प्रमुख राज जगताप, रोहित मनसावाले, प्रमोद भोसले, मल्लिकार्जुन पोद्दार, राजू रच्छा, नागेश कणगी, सचिन स्वामी, सातलिंग चेंडके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश या पदावर नुकतीच निवड झाली. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांना मेसेज आला असेल, त्यावेळेला त्यांची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा तीन झालेली होती आणि त्याच्यानंतर महत्त्वाची जी मुलाखत असते ती मुलाखत देखील परवा दिवशी त्याचा निकाल आला आणि फायनली ते जिल्हा न्यायाधीश या पदावर त्यांची निवड झालेली आहे. आपल्या सर्वांना ती परिस्थित आहेतच, परंतु या सत्राच्या अनुषंगानं विशेष आवर्जून उल्लेख करावा म्हणजे जे गुंजेगाव सारख्या एका छोट्या खेड्यातून या ठिकाणी त्यांचे वडील आले. आपल्या स्टँडजवळ त्यांची पानटपरी होती, पानटपरी वडील चालवायचे आणि वडील ज्यावेळा नसतील त्यावेळा ते स्वतः त्या पानटपरीवर बसायचे. सांगायचं कारण असं की ज्यावेळेला वडील गुंजेगावातून इथं आले त्यावेळेला गुंजेगावला जायला रस्ता देखील नसेल असं मला वाटतं, कारण अलीकडच्या काळात असा डांबरी झाला आहे, त्यावेळेला तर त्याची परिस्थिती पण तिकट असायची आणि तशा परिस्थितीतून त्यांनी इथं आले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली परवा आम्ही कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला वकील बनण्यासाठी त्यांनीच ॲडमिशन घ्यायला सांगितलं वगैरे. तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी लॉला ॲडमिशन घेतलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणताही वारसा नसताना त्यांनी वकील झाले आणि वकिलीमध्ये अल्पावधीत त्यांनी त्यांचं नाव कमावलं. हे सर्व जे होतं ते जिद्दी आणि चिकाटी असलं तरच होतं, कारण का तर माझ्या शेजारी ते राहिला आहेत, सकाळी 8 वाजता ते चेंबरला जातात आणि रात्री 8-9-10 दरम्यान ते त्यांचं ऑफिसचं काम संपवून घरी येत असायचे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यामध्ये काही वकील सरकारी वकील झाले, काही वकील न्यायाधीश पदावर न्यायाधीश झाले.